येवले अमृत तुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी। येवले चहा एकदा पिऊन तर पहा। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका गेमिंग ऍप बद्दल सांगणार आहे ज्याचं नाव आहे रश। हा गेम भारतात हाईकने बनवलेला आहे। हा बेस्ट गेमिंग ऍप आहे। रश मध्ये बेस्ट गेम आणि बेस्ट ग्राफिक असल्यामुळे तुम्हाला गेम खेळण्यात मजा येईल। तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत गेम खेळून पैसे जिंकू शकता। रश ऍप मध्ये खूप सारे गेम्स खेळायला मिळतील, जसं की स्पीड लुडो, पीजी, कॅरम, कॉल ब्रेक। रश ऍप वरती सुपर सेवर मेंबरशिप म्हणजेच सगळ्यात कमी एंट्री फीज, हायेस्ट विनिंग अँड हायेस्ट विड्रॉल लिमिट आणि कॅशबॅक फक्त तुमच्यासाठी। रश ऍप डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि 50 रुपये साइन अप बोनस मिळवा। रश ऍप वर तुम्ही व्हील स्पिन करून डेली रिवॉर्ड मिळू शकता। जिंकलेले पैसे तुम्ही UPI द्वारे तुमच्या अकाउंटला घेऊ शकता। मस्त ऑफर आहे नाही? रश ऍप तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि 30,000 रुपये पर्यंत बक्षीस जिंका। तर मित्रांनो, वाट कशी बघताय? डिस्क्रिप्शन मधील लिंक वर क्लिक करा आणि रश गेमचा आनंद घ्या। या गेम मध्ये आर्थिक जोखीम घटक समाविष्ट आहे आणि याचे व्यसन लागू शकते। कृपया जबाबदारीने आणि तुमच्या जोखीमवर खेळा। हॅपी बर्थडे। थँक्यू 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 थँक्यू। हे केक कापून दे सोबत। काप तू, काप तुझा बर्थडे मग तेच ना। दर पण सोबत काप आहे। हा दर काप तू। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे पिंट्या। दर तू घ्या दे, तुझा बर्थडे तू धर। तू घेच, माझा ऐकणार नाही का? आज दातने तोडायचा असतो। रिया काय झालं, अचानक शांत झालीस? मला आहे ना पिंट्या, तुला खूप दिवस झालं काहीतरी सांगायचं होतं। म्हणजे खूप दिवस झालं माझ्या मनात होतं, म्हणलं आज आनंदाच्या दिवशी सांगावं। सांग ना पिंट्या। मला आहे ना तू खूप आवडतो। काय सांगतेस, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे। माझं पण तुझ्यावरती खूप 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 प्रेम आहे। काय झालं रिया, अचानक शांत झालीस? अगं रिया, का मारलंस मला? काय चुकलं का माझं? अरे भाडकाव, चुकलं तर माझं। मी तुझ्यावर मंदिरात झोपायला होती। अरे घरी झोपला तू, चांगला झोपला असतो मी। अरे काय सारखं स्वप्न जातो रे, झोप झोप की जरा गप्प। म्हणजे हे पण स्वप्नच होत होय माझ। थोडी रख तिकडं स्वप्न, तिकडं कर गोटी। खुशी
चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 अरे इसको मुझे उड़ू छैया 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 यो यो काय गातोय अरे असच गात राहिलं ना तर तुझ्या जिंदगीचा तिकडे जीव जायचा गुदमरून आणि ती पाडायची शेतात मरून आणि वय रे तू मेरी जिंदगी आहे ह्याच्यामध्येच कुठून आलं चैया 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 भैया 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 मी ते सकाळी वाचलं 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 ऐकलं 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 आणि बोललो 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 चल चैया चैया ऐक ना ऐक ना सरळ भाषेत सांग ना जमत नाही तर कशाला करतोय सांग बाबा हे असं झालं तू माझ्या कलेला ना दडपायचा प्रयत्न करतोय काय झालं सकाळी तर नीट सांग मला मी सकाळी ना टी व्ही बघत होतो हा त्या रेल्वेत मला काय दिसलं माहितीये का गाणं दिसलं चैया आणि त्यात कोण कोण होत सांग काय दिसतय मला सांगी तू हा तुझा गुदमरलेला जीव अरे बाबा तू एकदम बरोबर सांगितलं अरे भट्टीवर जायचंय हुल बावळ ते हुल बावळच अरे पण तुला माहिती आहे का तुझी गाण्याची स्टाईल आहे ना आ हा हा काय भारी अरला का मोठी मोठी माणसं बी तुझ्या समोर फिकी आहेत इतका तर बेसुर आहे तू ती म्हैस एक वेळेस चांगलं वर्णन तुझ्यापेक्षा म्हशीशी तुझी तुलना करणं म्हणजे त्या म्हशीचा अपमान बाबा मला दडपायचा प्रयत्न कितीही केला ना तरी मी दडपणार नाही माझ्या कलेला ना अजून पुढे घेऊन जाणार आजचा माझा प्रयत्न उद्या यश मिळवूनच देणार यश तर तू आता 5 मिनिटात मिळवशील रे कसं रे भाऊ ते वरच्या आईचं तो शेंबडे असं शेंबूड काढतो ना असं पुचतो यश त्याला जाऊन भेट की तुला यश मिळेलच 100% मिळणार काय गाडी पुचलीये ए हात काढ माझ्या गाडीला महाराज बोलतोय माझ्या गाडीला हात लावतोय कुणाचं काय नाही का आपल्या गाडीला हात लावायचं तुझ्या सारख्याचं नाही माझा अपमान माझ्या कलेचा अपमान अरे मी प्रयत्नच करतो दुसरं काय करतो विश्वे ही तुझी गंग गाडी आहे वय खायला मी ओळखलीच नाही ते थोबाडायला काय झालंय काय असं बोबड्या बोबड वगैरे बोलतोय आणि तू तुझ्या गाडीला लाली म्हणतोय वय अरे ही तर पण आहे ना तुझी गंग गाडी आहे ना विश्वे अरे सगळी काळी आहे फक्त टाकी लाली आहे म्हणून तिला लाली म्हणतोय लाली नाही म्हणायचं तुझ्या गंग गाडीला काळी म्हणायचं काय काळी चल काढ गाडी हे पिंटे हवा काय रे वाटे अरे काय करतो तिथं का अरे तुला अख्ख्या वाडीवर शोधत आलो मी अरे का पण अरे आज काय तुला माहित नाही भाई अरे आज तुझा बड्डे आहे ना अरे बड्डेची हार्दिक शुभेच्छा ती बी दुकानातले कपडे भरून रात्री स्वप्नात बड्डेचं सेलिब्रेशन केलं ना गपला का वाटे अख्खा प्लॅन खराब करून टाकलंस तू लाका मी म्हणलं होतं सगळ्यात आधी रियाकडूनच विश करून घ्यायचं पण नाही तो आला इथं नाश्के नाश करायला अरे त्या चिचके म्हणे तोंडाची पोर आणि तू 15 रुपयाचा नार त्या पुरुषाला तू मला बोलतोय भाई ए गोटे माझ्या रियाला काय म्हणायचं नाही लका माझी रिया किती गोड दिसते आणि तू तिला काय पण म्हणतोय र अरे कळतंय कळतंय तुझं किती प्रेम आहे माझ्यावरती दोस्ती ती बी चल अरे गोटे अरे लगेच कुठे चाललं थांब ऐक कारण जर चुभ केलं विश्वे तुला व्हिडिओ दाखवतो विश्वे हे बघ लय भारी व्हिडिओ आलाय तुझा बोलते का रे त्या हा कसा नमस्कार आहोत दया व्हिडिओ चांगला आलाय व्हिडिओ चांगला आलाय फोटो चांगला आलाय अरे बघ की तू नाही बघायचं मला अरे तुझी गाडी काय भारी बोल गाडी काय भारी दिसतीये आता कसं नीट बोलला
चेष्टा केलेली मी काय ना काय ना आपली लाली आहे ना चल मला भट्टीवर जायचं उशीर होतोय चल असं नीट बोलायचं मला बोल पण माझ्या गाडीला बोल नको दिप्या लाली लाली म्हणायचं कळलं का एक वेळ तुला बोलेल पण तुझ्या लालीला काय बोलणार नाही चल मला उशीर होतोय भट्टीवर आता का जागेवाला वय ना अरे चमकली बाबा लाली हा चमकलय आयुष्यात तुझ्या दोन ली आहेत एक ही लाली आणि एक ती काळी चल कोण रे तुझा ते गुदमरला जीव तो का गाडीला मदत तर नाही करत पाण्यात तर उतरा ना हा बस की वळो की पण तुझ्या त्या दुसऱ्या लीला सांगू नको आपण मी तुला काळी म्हटलोय ते काय सांग तू बस इकडे गे इकडे आपण पडायचो काय तू एवढा जड नाही गाडी किती मजबूत आहे तुझ्यापेक्षा तुला सांगेल गाडी नाही म्हणायचं लाली म्हणायचं काय लाली 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 हा बस ही लाली ती काळी चल कोमलला पण काय म्हणायचं नाही वहीन काही माहिती तू बोलतो काय थोडा होय हा जा बाबा तू तुझं मी जातो चालत बस बस नाही गाडी बस अयो मी गाडीला काय केलं होतं मी लाल्या गाडीला कशी आपली लाली पॉवरफुल तसं नाही तसं नाही तसं नाही सर मग लाला शेट कुठं भाऊ मग लय खुशी आज काय विषय काय विषय दवा चाललंय आपलं तुला माहित नाही आज काय गोट्या मला माहित नाही पण तूच काय हे काय वाघ टायगर काय वाघ नका घातलेत तू आज पिंटे व्हायचा वाढदिवस आहे ना म्हणून घातलंय रे वाढदिवस दीपक भाऊ आज पार्टी पार्टी आणि फक्त पार्टी भाई मग वाढदिवसाच्या तुला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद मग कपड्याच्या दुकानात कपडे घ्यायचे का नाही आज घ्यायचेत ना कधी जायचे आता घ्यायचे लक्षात येऊ जायचं मग पिंटे तुला भट्टीवरचा ट्रक भरून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपक शेठ मनापासून धन्यवाद काय घाण वास मारते गपे आताच 5-6 सेंट घातला होता मग वासाड्या कसं काय वास मारते आणखी ना का खराब असन र लका गोट्या 500 रुपये पाण्यात गेले का झालं र अरे 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 नाही नाही नाटक करू 50 रुपये का पाहिजे हा मला एक सांग तू आता पार्टी कधी देणार भावांना भाई आज मी ना सकाळपासून जेवलं नाही आज पार्टी होईल ती पाय भाई त्या त्याने आत्ताच गाडी धुतली म्हणजे लय वैतागलंय हा पार्टी मग तू आण बघितलं का आरशात अरे तुमचा बड्डे असतो तेव्हा का नाही पार्टी हा आणि आज माझा बड्डे तर लगेच आले हावर आहे का तिथं पार्टी मागायला अरे केक आणायची तरी जाणत होती का तुमची आणि लागला पार्टी मागायला हा चल गोटे आपला आरशा पुढं तुझा थोबड बघ अरे आपलं वय काय आपण बोलतोय काय आणि कोणाला बोलतोय कळतंय का आईचं 15 रुपयाचं नारळ निघ चांगला छोटा पॅक बडा दमका दिसतोय एवढं कुठं शिकला बोलायला होय रे हाताखालनं काढायच लागते चल बड्डे म्हणून जाऊ दे आपलं दुसरं काम आठवलं दिप्या चल बटू नको आपलं दुसरं काम काय काय काम आहे चल बाबा चल 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 अरे मला भट्टीवर जायचं माझी भट्टी जरा बंटी शेठ मस्त आहेत कपडे एक नंबर कपडे आहेत आपले शेठ मस्त शेठ तालुक्यात नाव आहे आपलं अहो शिवगार्मेंटचं नाव ऐकून तर आम्ही येतोय ना एक नंबर क्वालिटी जाऊ का अहो शेठ पैसे ठेवा की मांडून तुम्ही दरवेळेस सारखंच मांडून ठेवा म्हणताय राव अहो पुढच्या वेळेस देतो की तुम्हाला चालत चल दादा ए दाद्या काय करूया ती हिशोबाची वही दे का ग दे रे बाबा दे
अरे काय रे हे, किती उधारी ठेवली आहे? किती हे बघ, कोण एवढी उधारी ठेवत का? अग तू नीट बघ की, नाव तर वाचून घे, आपलीच वाडकी माणसं आहेत. काय नाही आपली आपली, तुझा भोळा स्वभाव आहे, आपली आपली करतात आणि माल उधारीवर घेऊन जातात. एवढी कोण उधारी ठेवत? दुकान सुरू करून 5 महिने झाले आणि अर्धी वही उधारीने भरत आली. इथून पुढे उधारी ठेवू नकोस. नमस्कार शेठ. बोल काय पाहिजे? वडापाव आहे का? वडापाव भेटतो कपड्याच्या दुकानात. तू काय असतोय? तसं नाही, टाइमपास करायलाय का? शेठचा बर्थडे आहे आज, कपडे दाखवा चांगली. बर्थडे होय पिंट्या, वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद शेठ, धन्यवाद. बोल कुठले कपडे दाखव तुम्हाला. बरं ऐका की, पेपर खादी दाखवा की जरा चांगली, कडक मधली. पेपर खादी? हा पेपर खादी. ऐक ना, लय अर्जंट काम आठवले. चल अरे कपडे घे की, अरे अर्जंट आहे. चल पिंट्या. अरे काय झालं तुला? अरे काय झालं म्हणजे काय? लका सकाळपासून याची वाट बघत होतो, म्हणलं आता तरी येईल विश करायला, आता तरी येईल. पण नाही, शेवटी आपण दुकानात गेलो तिच्या, अरे तरी पण नाही तिने विश केलं लका. अरे पण नको ना घेऊ एवढा लोड, दे नाही विषय सोडून. बरं ऐक, तेवढं जाऊन सगळं. पण तुम्हाला आज पार्टी देणार आहे ना, तू गोट्या मार, डोकं नको तापू. हा मी चाललो गप, बघू पार्टीचं. गोट्या आतकाड, गोट्या आतकाड, सकाळ धरून डोकं फिरलंय माझं. तू पिंट्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता दिवस उगावला का तुला? अगं मी सकाळ धरून वाट बघत होतो, म्हणलं आत्ताच विश करशील, नंतरच विश करशील. पण नाही, शेवटी तुमच्या दुकानात आलो, म्हणलं आता तरी विश करशील. पण साधं बघितलं पण नाही माझ्याकडं. मी चांगली अपेक्षा केली होती, म्हणलं आपण दोघं मिळून केक कापायचा आणि वाढदिवस आनंदात साजरा करायचा. पण नाही. तुला वाढदिवसच साजरा करायचा आहे ना, मग केक कापला काय नाही कापला काय काय फरक पडतो? उगाच तो केक कापायचा, केक ह्याला लाव त्याला लाव, ह्याच्या अंगावर फेक त्याच्या अंगावर फेक, अशीच त्या सगळ्या केकची नासाडी करायची. अरे काय काय लोकांना आहे ना, दोन वेळचं नीट खायला पण मिळत नाही आणि आपल्याला मिळतं ना, म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते. त्यापेक्षा आपण तुझा वाढदिवस अशा ठिकाणी अशा लोकांसोबत साजरा करू की जेणेकरून त्यांना सुद्धा आनंद होईल आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसू येईल.